सुनते तो दिल्ली का यही महाराष्ट्र का, का। आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला टोला शिवसेना सोडून काही जण शिंदे गटात गेले त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले जे निष्ठावंत आहेत तर ज्यांना जायचं असतं मग ते खोक्यांसाठी असो की ठोक्यांसाठी त्यांना पर्याय नसतो महाविकास आघाडीच्या काळात कोविड योग्य पद्धतीने हाताळलं गेलं होतं शाश्वत विकास या राज्याचा झाला चांगली संधी या महाराष्ट्रात आली वाढत गेल्या या सगळ्या गोष्टी ज्यांना आवडतात असल्याचं त्यांनी सांगितलं युवा बेरोजगार आहे महिलांचा आवाज ऐकला जात नाही शेतकऱ्यांचा आवाज ऐकला जात नाही फक्त दिल्लीचा आवाज ऐकला जातो अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली बेरोजगार युवक महिला इनका आवाज सुनते नहीं, सुनते है तो सिर्फ दिल्ली का यही दुःख है महाराष्ट्र का असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला महत्वाची गोष्ट हीच आहे की जे निष्ठावंत आहेत जे महाराष्ट्राशी गद्दारी करत नाही आहेत जे आमची भूमिका आहे जी महाराष्ट्राला पुढे नेण्याची त्याच्याशी गद्दारी करत नाही आहेत ते आमच्यासोबत सतत राहिलेले आहेत ज्यांना जायचं असतं काही खोक्यांसाठी असेल काही ढोक्यांसाठी असेल ते जातात त्यांचा ते त्यांना पर्याय नसतो पण ज्यांनी बघितलं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोविड जसं हाताळलं गेलं राष्ट्राचा विकास म्हणजे आपल्या राज्याचा विकास असं झाला आपण बघत असाल शाश्वत विकास या राज्यात झाला चांगली गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आली नौकरी होती हा सब्षी जोड़े बिल्कुल अगर आप देखे तो बेरो, युवा बेरोजगार है आगे। 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 महिलाओं की आवाज नहीं सुनी जा रही है किसानों की आवाज नहीं सुनी जा रही है सुनते हैं तो सिर्फ दिल्ली का और यही दुख है महाराष्ट्र का ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई